नमस्कार, डीडी सह्याद्रीकडनं मला फोन आलेला आहे अनवट स्वाद या कुकिंग शो मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मला फोन आलेला आहे. त्यामुळे मी तिथे डीडी सह्याद्रीच्या श्री सह्याद्रीच्या स्टुडिओ मध्ये शूटिंग साठी जाते आहे. अनवट स्वाद हा कार्यक्रम आहे. चला तर आपण स्टुडिओ मध्ये भेटूयात. माझ्या मोठ्या मुलासोबत मी स्टुडिओ मध्ये जाते आहे. मी डीडी सह्याद्रीच्या बिल्डिंग मध्ये पोहोचलेली आहे. थोड्याच वेळात मी स्टुडिओ मध्ये जात आहे. चला. दूरदर्शनच्या कॅन्टीन मध्ये असं जेवण मिळतं ते आता मी जेवण करते आहे. अवधीशला भूक लागलेली आहे त्यामुळे तो चॉकलेट सिरप पिते आहे. ही मेकअप रूम आहे. याच मेकअप रूम मध्ये माझा मेकअप करून देणार आहेत. हेअरस्टाईल सुद्धा इथेच केल्या जाते आहे. मी रेडी झालेली आहे. मेकअप झालेला आहे माझा. मी स्टुडिओ मध्ये जात आहे. काही वेळात शूटिंगला सुरुवात होते आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, जे ड्राय साहित्य लागतं ते आपल्याला घरून घेऊन जावं लागतं सर्व. तर तिथे काही पदार्थ बनवले, जो वाळवण्याचा किंवा कुठला पदार्थ होता तो सुद्धा मी आधी करून नेलेला. तरी सुद्धा परत आपल्याला तिथे दाखवावं लागतं. यासाठी मेहनत तर फार आहे, पण हा आनंद, हा अनुभव खूप अस्मरणीय आहे. कारण हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. पाचव्यांदा जरी माझं शूट होत असलं तरी खूप मी हॅप्पी आहे. कारण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळा अनुभव होतो येतो, तसंच वेगवेगळे लोक वेगवेगळ्यांसोबत आपली मैत्री होते. हा आनंद खरंच कुठे मिळत नाही. थँक्यू दूरदर्शन टीम. मला तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आला त्याबद्दल. अँकर शेफ तुषार देशमुख सोबत स्वयंपाक करायला खरंच खूप मजा आली. आता माझं शूटिंग संपलेलं आहे. आता मी ठाण्याच्या दिशेने निघणार आहे घरी जायसाठी.
बराच वेळ लागलेला आहे. 1 वाजता आम्ही आलेलो आणि आता बरोबर 6:30 वाजते आहे. चला भेटूयात.